नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभम आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या व्ही आर फूड टेक्नॉलॉजी चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण फूड टेक्नॉलॉजीच्या अशा कोर्सबद्दल माहिती घेणार आहोत ज्या कोर्ससाठी आपल्याला ट्वेल्थमध्ये मॅथ सब्जेक्टची गरज नाही आणि त्याचबरोबर या कोर्सची कॉलेजेस महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे आहेत याची टोटल लिस्ट आपण डिस्ट्रिक्ट वाईज आणि युनिव्हर्सिटी वाईज पाहणार आहोत मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये मोडणाऱ्या फूड टेक्नॉलॉजीच्या कोर्सबद्दलची माहिती घेतली होती ॲग्रिकल्चरमध्ये मोडणाऱ्या बीटेक फूड टेक्नॉलॉजीसाठी आपल्याला मॅथ्स हा सब्जेक्ट कंपल्सरी पाहिजे आणि त्याचबरोबर सी ए टी एंट्रन्स ही कंपल्सरी पाहिजे परंतु बारावीमध्ये बऱ्याच मुलांचा मॅथ्स नसतो अशा बऱ्याच मुलांनी मला खूप कमेंट केल्या की सर विदाऊट मॅथ्स फूड टेक्नॉलॉजी करता येते का तर हो नक्की करता येते आज आपण याच विषयी चर्चा करणार आहोत आज आपण फूड टेक्नॉलॉजीचे कोर्स आणि त्याची कॉलेजेस पाहणार आहोत जे की स्टेट करून ऑपरेट केली जातात आणि त्यासाठी मॅथ्स कंपल्सरी नाही प्रत्येक कॉलेज कोणत्या ना कोणत्या तरी युनिव्हर्सिटी संलग्न असते आणि या युनिव्हर्सिटीचे प्रकार आहेत ते आपण पाहूयात ते म्हणजे फर्स्ट आहे ती ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी दुसरी स्टेट युनिव्हर्सिटी आणि तिसरी जी आहे ती म्हणजे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आपण मागील व्हिडिओमध्ये अग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये मोडणाऱ्या फूड टेक्नॉलॉजीची कॉलेजेसची माहिती पाहिली होती यासाठी मॅथ्स कंपल्सरी आहे या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता आज आपण स्टेट युनिव्हर्सिटीमधील फूड टेक्नॉलॉजीची कॉलेजेसची माहिती पाहणार आहोत मित्रांनो मी एक गोष्ट तुम्हाला डिक्लेअर करू इच्छितो की ज्या विद्यार्थ्यांचा ट्वेल्थमध्ये मॅथ्स सब्जेक्ट आणि एम एस टी सी ए टी एंट्रन्स एक्झाम नाही त्या मुलांना बी टेक फूड टेक्नॉलॉजीसाठी ॲडमिशन घेता येत नाही अशा मुलांना ऑप्शन म्हणजे बी एस सी फूड टेक्नॉलॉजी अँड बी ऑकेशनरी फूड टेक्नॉलॉजी तर पाहूयात मित्रांनो अशा बी एस सी अँड बी ऑकेशनरी कोर्सबद्दल तत्पूर्वी मित्रांनो आपण या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या वी आर फूड टेक्नॉलॉजी चॅनलला सबस्क्राईब करा आपण फूड टेक्नॉलॉजीबद्दलची इन्फॉर्मेशन या चॅनलवरती घेत असतो तर आपण पाहू शकता मित्रांनो मी फूड टेक्नॉलॉजी कॉलेजेसची लिस्ट बनवली आहे यामध्ये आपण सर्वप्रथम पाहूयात स्टेट युनिव्हर्सिटीज ऑपरेडअप फूड टेक्नॉलॉजी कोर्सेस इन महाराष्ट्र आपल्याला स्टेट युनिव्हर्सिटीकडून फूड टेक्नॉलॉजी कोणते कोणते कोर्स आपल्याला ऑपरेट केले जातात यामध्ये फर्स्ट आहेत ते बॅचलर कोर्स बी एस सी फूड टेक्नॉलॉजी याचे ड्युरेशन थ्री इयरचे आहे बी ऑकेशनरी फूड टेक्नॉलॉजी ड्युरेशन थ्री इयर अँड बी टेक फूड टेक्नॉलॉजी ड्युरेशन फोर इयर मास्टर डिग्रीमध्ये आहे ते एम एस सी फूड टेक्नॉलॉजी ड्युरेशन टू इयर एम ऑकेशनरी फूड टेक्नॉलॉजी टू इयर एम टेक फूड टेक्नॉलॉजी ड्युरेशन टू इयर डॉक्टरेटची डिग्री आहे ती म्हणजे पी एच डी फूड टेक्नॉलॉजी याचे ड्युरेशन आहे ते थ्री इयरचे आहे आणि त्याचबरोबर आपल्याला डिप्लोमा कोर्सेस आणि सर्टिफिकेट कोर्सेस ही आपल्याला फूड टेक्नॉलॉजीमध्ये आहेत यामध्ये डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी ड्युरेशन वन इयर ॲडव्हान्स डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी ड्युरेशन टू इयर सर्टिफिकेट कोर्स इन फूड टेक्नॉलॉजी ड्युरेशन वन इयर पुढे मित्रांनो आपण पाहू शकता मी युनिव्हर्सिटी वाईज आणि डिस्ट्रिक्ट वाईज कॉलेजेसची लिस्ट बनवलेली या आहे यामध्ये पहिली युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर कोल्हापूर युनिव्हर्सिटीमध्ये जे इन्क्लुडेड डिस्ट्रिक्ट आहे ते म्हणजे कोल्हापूर सांगली सातारा ही युनिव्हर्सिटी आहे ती कोल्हापूर सांगली सातारा या जिल्ह्यांपुरती मर्यादित आहे यामध्ये कॉलेजेस आहेत ते म्हणजे फर्स्ट आहे डिपार्टमेंट ऑफ फूड टेक्नॉलॉजी शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर युनिव्हर्सिटी कॅम्पस हे जे कॉलेज आहे ते युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये आहेत यामध्ये ऑफरडेड कोर्स आहेत ते फर्स्ट बी एस सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी बी टेक फूड टेक्नॉलॉजी एम एस सी फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी एम टेक फूड टेक्नॉलॉजी अँड पी एच डी इन फूड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे जयसिंगपूर कॉलेज जयसिंगपूर तालुका शिरोळ डिस्ट्रिक्ट कोल्हापूर यामध्ये कोर्स आहेत बी एस सी फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल अँड डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन पुढील कॉलेज आहे कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेशनल कोर्स फॉर वुमेन सिबेर युनिव्हर्सिटी रोड कोल्हापूर यामध्ये कोर्स आहे बी एस सी फूड टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट नेक्स्ट कॉलेज यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स सातारा यामध्ये कोर्स आहे बी एस सी फूड प्रोसेसिंग अँड पॅकेजिंग पुढील कॉलेज आहे अण्णासाहेब डांगे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आष्टा तालुका वाळवा जिल्हा सांगली यामध्ये कोर्स आहे बी टेक फूड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज कमला कॉलेज राजारामपुरी कोल्हापूर यामध्ये कोर्स आहे बी व्हॉकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट यानंतरचे पुढील कॉलेज आहे बळवंत कॉलेज विटा तालुका खानापूर डिस्ट्रिक्ट सांगली यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड क्वालिटी मॅनेजमेंट पुढील कॉलेज आहे डॉक्टर वसंतराव दादा पाटील कॉलेज तासगाव डिस्ट्रिक्ट सांगली यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंके कॉलेज मिरज डिस्ट्रिक्ट सांगली यामध्ये कोर्स आहे डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग पुढील कॉलेज आहे प्रोफेसर संभाजीराव कदम कॉलेज देऊर तालुका कोरेगाव डिस्ट्रिक्ट सातारा यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी सर्टिफिकेट कोर्स इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन अंडर फूड इंडस्ट्री अँड डिप्लोमा कोर्स इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन पुढील कॉलेज आहे राजारामबापू कॉलेज ऑफ शुगर टेक्नॉलॉजी इस्लामपूर तालुका वाळवा डिस्ट्रिक्ट सांगली यामध्ये कोर्स आहेत बी एस सी शुगर टेक्नॉलॉजी एम एस सी शुगर टेक्नॉलॉजी अँड एम एस सी अल्कोहोल टेक्नॉलॉजी मित्रांनो शुगर हे सुद्धा एक फूडमध्येच मोडले जाते आणि याचे सेपरेट कोर्सही आहेत पुढील कोल्हापूर युनिव्हर्सिटीतले लास्ट कॉलेज आहे राजा श्रीपतराव भगवंतराव कॉलेज अहून तालुका खटाव डिस्ट्रिक्ट सातारा यामध्ये कोर्स आहे डिप्लोमा इन शुगर टेक्नॉलॉजी पुढे मित्रांनो युनिव्हर्सिटी आहे दुसरी सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे यामध्ये जे डिस्ट्रिक्ट आहेत ते म्हणजे पुणे अहमदनगर आणि नाशिक यामधील कॉलेज लिस्ट आहे ती शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर नगरपालिका यस एन आर्ट डी जी मालपाणी कॉमर्स अँड बी एन सरदार सायन्स कॉलेज गुलेवाडी तालुका संगमनेर डिस्ट्रिक्ट अहमदनगर यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी इन डेअरी प्रोडक्ट्स अँड प्रोसेसिंग नेक्स्ट कॉलेज आहे मुळा एज्युकेशन सोसायटी आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पोस्ट सोनाई तालुका से डिस्ट्रिक्ट अहमदनगर यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी इन फूड प्रोसेसिंग डेअरी मिल्क नेक्स्ट कॉलेज आहे पुणे युनिव्हर्सिटीतले तुळजाराम चतुर्चंद कॉलेज तालुका बारामती डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहेत बी वॉकेशनरी इन डेअरी टेक्नॉलॉजी बी वॉकेशनरी अँड यम एम इन फूड प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी बी एस सी इन वाइन टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज टाके रोड अहमदनगर डिस्ट्रिक्ट अहमदनगर यामध्ये कोर्स आहे बी एस सी वान टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे दादासाहेब रुपवटी सायन्स कॉलेज अकोले कॉलेज अकोले डिस्ट्रिक्ट अहमदनगर यामध्येसुद्धा बी एस सी इन वा एन टेक्नॉलॉजी आहे नेक्स्ट कॉलेज आहे गार्गी ॲग्रिकल्चर रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चिडको नाशिक यामध्ये कोर्स आहे बी एस सी वाय टेक्नॉलॉजी अँड ई एम एस सी वाय टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे प्रोफेसर रामकृष्ण मोरे आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज गंगानगर आकरोडी तालुका पिंपरी चिंचवड डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहेत बी बीवोकेशनरी इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे विद्या प्रतिष्ठान आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज विद्यानगरी बारामती डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनल इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे अण्णासाहेब आवटे आर्ट्स कॉमर्स अँड हुतात्मा बाबूगेनू सायन्स कॉलेज मनसर तालुका आंबेगाव डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनल फूड प्रोसेसिंग अँड क्वालिटी मॅनेजमेंट यानंतर पुढील कॉलेज आहे के टी एस पी मंडल हुतात्मा राजगुरू कॉलेज राजगुरुनगर खेड डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बेवॉकेशनरी इन डेअरी अँड फूड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे महात्मा गांधी विद्या मंदिर पंचवटी नाशिक यामध्ये कोर्स आहे बेवॉकेशनरी इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी यानंतर पुढील कॉलेज आहे जी एम डी आर्ट्स बी डब्ल्यू कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सिन्नर जिल्हा नाशिक यामध्ये कोर्स आहे बी बेवॉकेशनरी इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी यानंतर पुढील कॉलेज आहे कर्मवीर शांताराम बापू कोंडाजी वावरे आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज उत्तमनगर सिडको नाशिक यामध्ये कोर्स आहे बेवॉकेशनरी इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी यानंतर पुढील कॉलेज आहे सुभाष बाबूराव कोल कॉलेज केळगाव तालुका दौंड डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बेवॉकेशनरी इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे मॉडर्न आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज गणेश खिंड डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी अँड ॲडव्हान्स डिप्लोमा इन फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे वाघेरी कॉलेज सासवड तालुका पुरंदर डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी इन फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे एल टी के जी कटारिया कॉलेज दौंड डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग यानंतर पुढचे कॉलेज आहे ते एम व्ही पीज आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज मनमाड तालुका नांदगाव डिस्ट्रिक्ट नाशिक यह कोर्स है तो मजे बी वोकेशनरी डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग पुढ़िल कॉलेज है वसंतराव दादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरी तालुका हवेली डिस्ट्रिक्ट पुणे यमे कोर्स है यम एस सी वाई एंड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज है लोकनेत व्यंकटराव आरे आर्ट्स कॉमर्स साइन्स कॉलेज पंचवटी नाशिक यमे कोर्स है बी वोकेशनरी फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी पुढ़ कॉलेज है आर्ट कॉमर्स एंड साइन्स कॉलेज मालेगाव रोड नंदगाव डिस्ट्रिक्ट नाशिक कोर्स है बी वोकेशनरी फूड प्रोसेसिंग एंड प्रिजर्वेसन नेक्स्ट कॉलेज आहे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी विर्लेपारले मुंबई यामध्ये कोर्स आहे बी एस सी अँड एम एस सी फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज इंदापूर डिस्ट्रिक्ट पुणे यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी फूड सायन्स अँड पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी सर्टिफिकेट कोर्स इन फूड प्रोसेसिंग अँड डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग पुणे युनिव्हर्सिटीतले लास्ट कॉलेज आहे रयत शिक्षण संस्थाच महात्मा फुले महाविद्यालय पिंपरी चिंचवड पुणे यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी इन फूड प्रोसेसिंग अँड क्वालिटी मॅनेजमेंट तिसरी युनिव्हर्सिटी जी आहे ती म्हणजे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी सोलापूर यामध्ये जे डिस्ट्रिक्ट या आहे ते म्हणजे सोलापूर ही युनिव्हर्सिटी सोलापूरपुरतीच मर्यादित आहे यामध्ये जे कॉलेज आहे ते एकच आहे ते म्हणजे कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर सोलापूर यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड मॅनेजमेंट नेक्स्ट चौथी जी युनिव्हर्सिटी ते आहे ती संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती यामध्ये जिल्हे आहेत ते म्हणजे अकोला यवतमाळ बुलढाणा अँड वाशिम यामध्ये कॉलेजची लिस्ट आहे ते फर्स्ट आहे ते म्हणजे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अमरावती युनिव्हर्सिटी कॅम्पस युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये जे कोर्स आहेत ते म्हणजे बी टेक फूड टेक्नॉलॉजी एम एस सी होम सायन्स इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन नेक्स्ट कॉलेज आहे युवा शक्ती आर्ट्स अँड सायन्स कॉलेज अमरावती यामध्ये कोर्स आहे बी एस सी फूड सायन्स यानंतर पुढील कॉलेज शिपना आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज चिखलदरा डिस्ट्रिक्ट अमरावती यामध्ये कोर्स आहे बी एस सी फूड सायन्स यानंतर पुढील कॉलेज अप्पास्वामी महाविद्यालय चेंदूरजणे तालुका मोनोरा डिस्ट्रिक्ट वाशिम यामध्ये कोर्स आहे बी व्हॉकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड व्हॅल्यू ॲडिशन नेक्स्ट कॉलेज आहे श्री सत्यनारायणजी राठोड सायन्स महाविद्यालय कुठा रोड वाशिम यामध्ये कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन फूड प्रोसेसिंग नेक्स्ट पाचवी युनिव्हर्सिटी जी आहे ती म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर नागपूर युनिव्हर्सिटीमध्ये जे डिस्ट्रिक्ट आहेत ते म्हणजे नागपूर वर्धा भंडारा अँड गोंदिया यामध्ये कॉलेज आहे ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी नागपूर युनिव्हर्सिटी कॅम्पस कॅम्पसमध्ये जे कोर्स आहेत ते म्हणजे बीटेक फूड टेक्नॉलॉजी एम एस सी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन एम फिल फूड सायन्स अँड न्यूट्रिशन नेक्स्ट कॉलेज आहे लक्ष्मीनारायण इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी नागपूर यामध्ये कोर्स आहे बीटेक अँड एम टेक फूड टेक्नॉलॉजी एम टेक ऑइल टेक्नॉलॉजी अँड पी एच डी फूड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे सेवादल महिला महाविद्यालय नागपूर यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनली फूड प्रिझर्वेशन अँड न्यूट्रिसिटिकल यानंतर पुढील कॉलेज आहे भिवापूर महाविद्यालय भिहापूर डिस्ट्रिक्ट नागपूर यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनलटी फूड प्रोसेसिंग इंजिनिअरिंग नेक्स्ट कॉलेज आहे जीवन विकास महाविद्यालय थुगंडेव तालुका नारखंड नागपूर लास्ट कॉलेज आहे धोते बंधू सायन्स कॉलेज तिरोरा रोड गोंदिया यामध्ये कोर्स आहे बी बीवॉकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट सहावी युनिव्हर्सिटी आहे डॉक्टर बाळासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी औरंगाबाद औरंगाबाद युनिव्हर्सिटीमध्ये जे डिस्ट्रिक्ट आहे ते म्हणजे औरंगाबाद जालना बीड आणि उस्मानाबाद यामध्ये कॉलेजेस आहेत ते फर्स्ट डिपार्टमेंट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी औरंगाबाद युनिव्हर्सिटी कॅम्पस यामध्ये कोर्स आहे बीटेक केमिकल फूड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी औरंगाबाद यामध्ये जो कोर्स आहे तो बी वॉकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी यानंतर पुढील कॉलेज आहे कोहिनूर आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज खुलताबाद औरंगाबाद यामध्ये कोर्स आहे बी ओकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे आर्ट कॉमर्स अँड सायन्स कॉलेज अंबड डिस्ट्रिक्ट जालना यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन आणि औरंगाबादमधील लास्ट कॉलेज आहे मत्स्यौधरी शिक्षण संस्था आर्ट अँड सायन्स कॉलेज तीर्थपुरी घनसावंगी डिस्ट्रिक्ट जालना यामध्ये कोर्स आहे बी व्हॉकेशनरी डेअरी प्रोडक्ट नेक्स्ट सातवी युनिव्हर्सिटी आहे कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव यामध्ये डिस्ट्रिक्ट आहेत जळगाव धुळे अँड नंदुरबार यामध्ये पहिलं कॉलेज आहे युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी जळगाव युनिव्हर्सिटी कॅम्पस यामध्ये कोर्स आहेत बीटेक अँड ई एम टेक फूड टेक्नॉलॉजी बीटेक ऑइल फॅट अँड वॅक्स टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे केम्स प्रताप कॉलेज मारोवर रोड आलमनेर डिस्ट्रिक्ट जळगाव यामध्ये कोर्स आहे बी बेवोकेशनरी फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी आणि लास्ट कॉलेज आहे किसान आर्ट कॉमर्स सायन्स सायन्स कॉलेज जळगाव यामध्ये कोर्स आहे तो म्हणजे बी बेवोकेशनरी फूड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी नेक्स्ट आठवी युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली यामध्ये डिस्ट्रिक्ट आहेत गडचिरोली आणि चंद्रपूर यामध्ये कॉलेज आहे ते म्हणजे गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली युनिव्हर्सिटी कॅम्पस यामध्ये कोर्स आहे वन इयर डिप्लोमा इन फूड अँड न्यूट्रिशन अँड थ्री इयर डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी पुढील नवी युनिव्हर्सिटी आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड यामध्ये डिस्ट्रिक्ट आहेत नांदेड लातूर परभणी आणि हिंगोली यामध्ये पहिलं कॉलेज आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी नांदेड युनिव्हर्सिटी कॅम्पस युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये कोर्स आहे बी एस सी फूड टेक्नॉलॉजी अँड बी एस सी फूड सायन्स पुढील कॉलेज आहे राजेश शाहू महाविद्यालय लातूर यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे एमई पी मंडल श्री शिवाजी कॉलेज परभणी यामध्ये कोर्स आहे बी वॉकेशनरी फूड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे महाराष्ट्र महाविद्यालय निळगाव डिस्ट्रिक्ट लातूर यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी फूड प्रोसेसिंग प्रिझर्वेशन अँड स्टोरेज यानंतर पुढील लास्ट कॉलेज आहे संजीवनी महाविद्यालय चापोली तालुका चाकोर डिस्ट्रिक्ट लातूर यामध्ये कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन डेअरी टेक्नॉलॉजी दहावी युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये ज्या डिस्ट्रिक्ट आहे त्या म्हणजे मुंबई न्यू मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी अँड सिंधुदुर्ग फर्स्ट युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई मुंबई युनिव्हर्सिटी कॅम्पस यामध्ये कोर्स आहेत एम टेक फूड टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग एम टेक परफ्युम अँड फ्लेवर टेक्नॉलॉजी एम टेक फर्मन्टेशन टेक्नॉलॉजी एम एस सी इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन पी जी डिप्लोमा इन फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन पी एच डी इन फूड टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग सर्तपीठ कोर्स आहेत त्यामध्ये फूड न्यूट्रिशन अँड हेल्थ फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन मुंबई युनिव्हर्सिटीमधील दुसरं कॉलेज आहे कॉलेज ऑफ होम सायन्स निर्मल निकेतन मुंबई यामध्ये कोर्स आहे बी एस सी फूड न्यूट्रिशन अँड डायटिक्स एम एस सी फूड न्यूट्रिशन अँड डायटिक्स एम एस सी फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन तिसरं कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ हॉटेल अँड टुरिझम मॅनेजमेंट मुंबई यामध्ये कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन फूड अँड बेवरेजेस सर्विस अँड सर्तपीठ कोर्स इन बेकरी टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट केटरिंग टेक्नॉलॉजी अँड अप्लाय न्यूट्रिशन मुंबई यामध्ये कोर्स आहे डिप्लोमा इन फूड प्रोडक्शन डिप्लोमा इन बेकरी अँड सर्टिफिकेट कोर्स इन फूड अँड बेवरेजेस सर्व्हिस यानंतर पुढील कॉलेज आहे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज वाशी न्यू मुंबई यामध्ये कोर्स आहे बी वोकेशनली फूड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे श्रीमती शोभनाताई चंद्रलाल शेठ कॉलेज ऑफ सायन्स खेड डिस्ट्रिक्ट रत्नागिरी यामध्ये कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन फूड अल्ट्रेशन यानंतर पुढील कॉलेज आहे श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी डिस्ट्रिक्ट सिंधुदुर्ग यामध्ये कोर्स आहे सर्टिफिकेट कोर्स इन फार्मा अँड बेहोरिजेशन इंडस्ट्री पुढील कॉलेज आहे भास्कर वुमेन ठाकूर कॉलेज सायन्स विरार तालुका वाशी डिस्ट्रिक्ट पालघर यामध्ये थ्री इयरचा सर्टिफिकेट कोर्स आहे तो फूड प्रोसेसिंग अँड प्रिझर्वेशन आणि लास्ट मुंबई युनिव्हर्सिटीमधील कॉलेज आहे एम एस कॉलेज ऑफ आर्ट कॉमर्स सायन्स सायन्स कैसा डिस्ट्रिक्ट ठाणे यामध्ये कोर्स आहे ॲडव्हान्स सर्टिफिकेट कोर्स इन फूड प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग मित्रांनो या होत्या दहा युनिव्हर्सिटी या आपल्या स्टेट युनिव्हर्सिटी आहेत आणि ज्या दोन युनिव्हर्सिटी आहेत त्या म्हणजे डीमेड युनिव्हर्सिटी आहेत डीमेड म्हणजे मान्यता प्राप्त युनिवर्सिटी यामध्ये फर्स्ट युनिव्हर्सिटी आहे यामध्ये फर्स्ट डीमेड या युनिव्हर्सिटी आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी आय सी टी मुंबई कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबई युनिव्हर्सिटी कॅम्पस त्यामध्ये जे कोर्स आहे ते म्हणजे बी टेक एम टेक पी एच डी इन फूड टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग एम टेक परफ्युम अँड फ्लेवर टेक्नॉलॉजी एम टेक अँड पी एच डी इन फूड बायोटेक्नॉलॉजी अँड पी एच डी इन फूड सायन्स आणि जी दुसरी डीमेड युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे श्रीमती नाथाबाई दामोदर ठाकरे सी एस एन डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई ही जी युनिव्हर्सिटी आहे ती म्हणजे वुमेन्स युनिवर्सिटी आहे यामध्ये फर्स्ट कॉलेज आहे ते म्हणजे डिपार्टमेंट ऑफ फूड सायन्स अँड न्यूट्रिशन एस एन डी टी वुमेन्स युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी कॅम्पस यामध्ये कोर्स आहे बी व्होकेशनल फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी एम एस सी अँड पी एच डी इन फूड सायन्स अँड न्यूट्रिशन एम एस सी इन क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटिक्स पी जी डिप्लोमा इन डायटिक्स पी जी डिप्लोमा इन न्यूट्रिशन इन फूड प्रोसेसिंग अँड टेक्नॉलॉजी अँड पी जी डिप्लोमा इन स्पोर्ट्स सायन्स अँड फिटनेस अँड न्यूट्रिशन एस एन डी टीमधील मधील नेक्स्ट कॉलेज आहे श्री विठ्ठलदास ठाकरेचे कॉलेज ऑफ होम सायन्स एस एन डी टी वुमन्स युनिव्हर्सिटी तारा रोड सांताक्रोज मुंबई यामध्ये कोर्स आहे बीएससी न्यूट्रिशन अँड डायटिक्स नेक्स्ट कॉलेज आहे डॉक्टर बी एम एन कॉलेज ऑफ होम सायन्स मातोंगा मुंबई यामध्ये कोर्स आहे बीएससी न्यूट्रिशन अँड डायटिक्स बी एस सी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन यामधील पुढील कॉलेज आहे पी व्ही पी प्रेमलीला विठ्ठलदास पॉलिटेक्निक मुंबई यामध्ये कोर्स आहे बी फूड टेक्नॉलॉजी बी व्हॉकेशनरी फूड टेक्नॉलॉजी अँड थ्री इयर डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजी आफ्टर टेन्थ या डिप्लोमासाठी आपण टेन्थनंतरही ॲडमिशन घेऊ शकतो नेक्स्ट कॉलेज आहे अंजुमन आई इस्लाम बेगम जमायला हजी अब्दुल कॉलेज ऑफ होम सायन्स सी एस टी मुंबई यामध्ये कोर्स आहे बी एस सी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन एस एन डी टी वुमेन्स युनिवर्सिटी कॉलेज पुणे यामध्ये कोर्स आहे बी ऑकेशनरी फूड सायन्स अँड न्यूट्रिशन अँड बी ऑकेशनरी फूड प्रिझर्वेशन अँड टेक्नॉलॉजी नेक्स्ट कॉलेज आहे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट ट्रस्ट इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स घोरपड तालुका कामटे डिस्ट्रिक्ट नागपूर यामध्ये कोर्स आहे बी एस सी न्यूट्रिशन अँड डायटिक्स अँड बी एस सी फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल देन एस एन डी टी युनिव्हर्सिटीमधील लास्ट कॉलेज आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी पैठण रोड औरंगाबाद यामध्ये कोर्स आहे बी एस सी फूड सायन्स अँड क्वालिटी कंट्रोल अँड एम एस सी क्लिनिकल न्यूट्रिशन अँड डायटिक्स तर हे होते एकूण बी एस सी बी टेक बी व्हॉकेशनरी अँड डिप्लोमा इन फूड टेक्नॉलॉजीचे कॉलेजेस मित्रांनो या सर्वांमध्ये ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी नॉन ॲग्रिकल्चर फूड टेक्नॉलॉजी किंवा मॅथ सब्जेक्टविषयी कन्फ्युजन आहे त्याचबरोबर एम एस टी सी ए टी एंट्रन्स एक्झामविषयी जे कन्फ्युजन आहे ते दूर करण्यासाठी तुम्ही हा मागील व्हिडिओ पाहात याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली आहे तुम्ही एकदा ते पाहून घ्या मित्रांनो आपण या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करत चला कारण मित्रांनो व्हिडिओ बनवण्यासाठी खूप वेळ लागतो तुम्ही जर पाहायला गेला तर ही जी इन्फॉर्मेशन आहे ती कोणत्या वेबसाईटला किंवा कोणत्या लिंकला किंवा कोणत्या यूट्यूब व्हिडिओमध्ये पूर्णपणे नाही त्याचबरोबर काही मित्रांनो अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करा आणि विचारा उत्तर देण्याचा मी नक्की प्रयत्न करेन भेटूया पुढील व्हिडिओमध्ये फूड टेक्नॉलॉजीच्या ॲडमिशन प्रोसेसबद्दलची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद